शरद पवार हे पंतप्रधान झाले असते, मात्र ज्यावेळी काँग्रेसमधून बाहेर पडले देवेगौडांनी त्यांना बोलवलं होतं, मात्र त्यावेळी सुद्धा शरद पवार यांनी कच खाल्ली. तर आत्ता जे काही अजित पवार बाहेर पडले त्यावेळी सुद्धा प्रफुल्ल पटेल म्हणतात की आम्ही गेलो होतो, त्यावेळी सुद्धा ते तयार झाले होते, मात्र ऐन वेळेला कच खाली, अशीच भूमिका शरद पवार राहिलेली आहे, त्यामुळे त्याचं नुकसान होतंय. मला वाटतं की साहेबांना ज्यांनी राजकारणामध्ये ओळखलं ते फार अशा प्रकारचं वक्तृत्व करणार नाही. हा नेता कधी कच खाणार नाही, हा नेता डाव टाकणार असतो. आणि शरद पवार महाराष्ट्राच्या असलेला स्वाभिमानाचा डाव असा टाकेल की राज्यामध्ये या महायुतीचे स्वप्न पूर्ण होणार नाही. 40 पारच्या ऐवजी ते किती पार होतं ते पाहायला मिळेल.